लातूर येथील पत्रकाराला मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. जिंतूर तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य एम एजाज हे गेल्या काही दिवसांपासून इनामी जमिनीबाबत वार्तांकन करत होते. एजाज हे जिंतूरच्या तहसील कार्यालयात दुपारच्या वेळी सुनावणीसाठी गेले असता त्यांच्यावरती प्रतिवादी व्यक्तींनी एकत्र येऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एम एजाज यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. जिंतूर यांच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं. जिंतूर येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. सदर घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे यांनी दिला आहे. या निवेदनावरती पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या संबंधित प्रकरणाबाबत वार्तांकन करीत आहेत आणि ते पाठपुरावा देखील या प्रकरणाचं करीत आहेत. हे काही त्यांचं वैयक्तिक प्रकरण नाही, हे सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक कामासाठी पुढाकार घेणं, काम करणं हे पत्रकार आम्ही स्वतःचं कर्तव्य समजतो. आम्हाला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधल्या जातो. अशा चौथ्या स्तंभालाच जर एवढ्या मोठ्या शासकीय कार्यालयासमोर जर मारहाण होत असेल जाहीररित्या, तर ही गोष्ट निषेधार्ह आहे. आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत आणि जे कोणी या प्रकरणामधले आरोपी आहेत त्यांचा प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. आमच्या मागणीला जर दखल नाही घेतली आमच्या मागणीची, तर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. पूरा शहर व परिसरात तसेच संबंध भारतभरामध्ये काही भूमाफिया, वाळू माफिया यांची मुजेरी दिवसेंदिवस वाढतच आहे. असाच एक प्रकार काल येथे घडलेला आहे की जिंतूर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरणी आमचे एक सहकारी मित्र नेहमी ते इनामी जमीन त्या प्रशासनाला मिळावी, त्या जमिनीवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी या मथळ्याखाली त्यांनी मागील काही दिवसापासून पाठपुरावा करत आपल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्याही प्रकाशित केलेल्या आहेत. परंतु याचा राग मनात धरत जिंतूर येथील काही भूमाफियांनी एकत्रितरित्या संगम्मत करून त्यांचं तहसील कार्यालय परिसरामध्ये त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला, म्हणजे त्यांच्या जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती असा मोठा हल्ला त्यांच्यावर चढवला, त्यात ते आमचे सहकारी मित्र गंभीररित्या जखमी झालेले आहेत. अशी ही घटना जाहीररित्या सार्वजनिक ठिकाणी घडणे, त्यात विशेष म्हणजे तहसील कार्यालयात परिसर तहसील परिसरात घडणे हे निश्चितच निंदनीय आहे. अशा या घटनेचा आम्ही जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या घटनेपाठीमागे जे काही आरोपी असतील, जे भूमाफिया असतील, त्यांची तात्काळ त्यांचा तात्काळ शोध घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांना गजा आड करावे अशी आम्ही आज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात मागणी केलेली आहे. धन्यवाद. जिंतूर शहरात काल आमचे ज्येष्ठ पत्रकार एम एजाज यांच्यावर इनामी जमिनीचे प्रकरण लावून झाल्याबद्दल काही लोकांनी हल्ला केला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये. विशेषतः म्हणजे कलम जमावबंदीचे कलम लागू असतानाही तहसील कार्यालयात हल्ला करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली. यात आमचे पत्रकार आणि त्यांचे सहकारी मित्र शेख अहमद हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिंतूरच्या रुग्णालयात उपचार केले, परंतु एजाज भाईंना जास्त मार लागल्यामुळं पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात हाणविण्यात आलं. प्रकरण एजाज भाईनं जे लावून धरलं होतं ते शहरातील जामा मस्जिद इनामी जमिनीचं प्रकरण आहे. यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, तरीसुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा तालुका पत्रकार संघातर्फे आम्ही नुकताच निषेध नोंदवला. यातील हल्लेखोरांना तात्काळ पोलिसांनी गजाळ करावं. एजाज भाईंचा पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून घेण्यात येऊन त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी मी करतो. तसेच यापूर्वीही एल्दरी येथील एका पत्रकाराला कुटुंबियाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळेलाही मी मागणी केली होती की जेवढे पत्रकार कार्यरत आहेत त्या सर्व पत्रकारांना संरक्षणार्थ राज्य सरकारने पिस्टल उपलब्ध करून द्यावे. या मागणीचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी विचार करून आम्हाला पिस्टल वापरण्याची परवानगी द्यावी अशी मी मागणी करतो. सर्व पत्रकार परगटे यांनी आमच्याकडे
त्यांचे सहकारी पत्रकार येऊन एजाज यांना काही लोकांनी जी मारहाण केलेली आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. संबंधित पत्रकार यांना पूर्ण संरक्षण देण्याबाबत कालच मी पोलीस प्रशासनाशी बोललेलो आहे आणि ही FIR दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा संबंधितांनी त्यांच्या विरुद्ध केलेली आहे. या प्रकरणाची पोलीस विभागामार्फत लवकरच चौकशी पूर्ण होऊन यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई कठोर कारवाई करण्यात. प्रतिनिधी गजानन काळे, News Today 24, जिंतूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.